शिरो तालुक्यातील निमशिरगाव इथल्या मिरासो बागदार यांच्या घरी सोन्याचे दागिने रोख रक्कम अशी तीन लाख शहाण्णव हजारांची चोरी झाली होती याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी कर्नाटकमधील तृतीय पंथी रेशमा शेखला अटक केली आहे वास्तुदोष काढण्यासाठी उतारा काढायचा आहे असं सांगून बागदार यांच्या घरातील लोकांना बाहेर काढला आणि रेश्मा शेखनं तिजोरीतील दागिन्यांवर डल्ला मारला निमशिरगाव इथल्या मिरासो मकबूल बागदार यांच्या घरात कर्नाटकमधील कुडची इथल्या रेश्मा शेख या तृतीय पंथीयानं चोरी केल्याचं उघड झालं वास्तुदोष काढण्यासाठी उतारा काढावा लागेल असं सांगून घरातील सर्वांना बाहेर जाण्यास सांगितलं त्यानंतर रेश्मा शेखनं तिजोरीतील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा तीन लाख शहाण्णव हजारांचा ऐवज लंपास केला दुसऱ्या दिवशी लग्नाला जाताना बागदार यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रोहित डावाळे विलास निकम अमर वासुदेव यांनी सापळा रच रेश्मा शेख या तृतीय पंथीयाला कर्नाटकातून अटक केली त्याच्याकडून पोलिसांनी सोने रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलाय